नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता वाजले 10 आणि मी आहे मित्रांनो स्वारगेट बस स्थानकाला, आणि आज आपण प्रवास करणार आहोत स्वारगेट ते श्रीगोंदा. समोर तुम्ही जी बस पाहतायत मित्रांनो, ती बस आहे स्वारगेट ते बीड बस आहे. पण आपण मित्रांनो आज प्रवास करत आहोत फक्त स्वारगेट ते श्रीगोंदा. तुम्ही स्वारगेट बस स्थानक बघू शकता. या पहिले पण मी तुम्हाला खूप साऱ्या माझ्या व्हिडिओंमध्ये स्वारगेट बस स्थानक दाखवले. अजून मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, स्वारगेट बस स्थानकापासून श्रीगोंदा जे अंतर आहे मित्रांनो ते 104 किलोमीटर आहे. आपल्याला जाण्यासाठी 3 तास तरी लागतील. तर चला करूया आज सुंदर प्रवास स्वारगेट ते श्रीगोंदा. आपण आता बस मध्ये बसलेले आहेत. आता टाइम झाले 10 वाजले. बस केव्हा निघते माहित नाही. बस निघाल्यानंतर करूया सुंदर प्रवास. चला आपली बस स्वारगेट या बस स्थानकावरनं निघाली. आता करंट टाइम झालं 10:30 वाजले. तर चला आता आपण बघू आपल्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो. मी तुम्हाला अजून एक सांगेल, श्रीगोंदा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे. तुम्ही तिकीट बघू शकता स्वारगेट ते श्रीगोंदा 160 रुपये तिकीट आहे. जे अंतर आहे मित्रांनो ते 104 किलोमीटर अंतर आहे.
मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलो आहोत दौंड या ठिकाणी. मी तुम्हाला सांगेल, आपली जी बस होती ती दौंड या डेपोची बस होती, त्यामुळे या बस स्थानकाला या डेपोमध्ये ती बस आली आणि या ठिकाणी 10 मिनिटं बस थांबणार आहे. तुम्ही ही दुसरी बस देखील बघू शकता, ही बस देखील आली आणि ती बस देखील या ठिकाणी 10 मिनिटं थांबणार आहे. कारण की या ठिकाणी जे कंडक्टर दादा आणि ड्रायव्हर दादा असतात ते चेंज होत असतात आणि बस ही डेपोमध्ये जात असते आणि त्या आपली बस देखील मध्ये गेलेली आहे. आपल्याला साधारणतः 10 मिनिटं थांबायला लावलं बाहेर, सर्व पॅसेंजर हे बाहेर थांबलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपली बस आली, ही समोरची बस आहे मित्रांनो. आज आपण ह्या बसने प्रवास करत आहोत मित्रांनो, दौंड डेपोची बस आहे मित्रांनो. मी तुम्हाला अजून एक सांगेल, बस खूप व्यवस्थित आहे, खूप चांगली आहे मित्रांनो. तर चला आता आपण बसमध्ये बसू आणि मग करूया पुढचा सुंदर प्रवास. We'll be right back.
फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत श्रीगोंदा या ठिकाणी. जसं की तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल, पुढे तुम्ही बस स्थानक बघू शकता. आपल्याला मोठ्या अक्षरामध्ये बस स्थानकचं नाव पाहायला मिळते, श्रीगोंदा बस स्थानक. या प्रकारे आपल्याला बस स्थानक पाहायला मिळतं. मी तुम्हाला अजून एक सांगेल मित्रांनो, आपली बस 10:30 स्वारगेट या बस स्थानकावरनं निघाली होती आणि आता वाजलेत मित्रांनो 1:30. जवळपास आपल्याला 3 तास लागले आपल्याला येण्यासाठी. तर तुम्ही श्रीगोंदा बस स्थानक बघू शकता, जसं की तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल. प्रकारे मित्रांनो आपला पुणे ते श्रीगोंदा हा सुंदर प्रवास झाला. मी तुम्हाला बस स्थानक देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा. आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा ट्रॅव्हलर विथ मी कळवणकर या आपल्या युट्यूब चॅनल.